औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अस्तिकुमार पांडे यांनी प्रत्येक वार्ड अधिकारी यांना पुढच्या आठवड्यामध्ये 2 कोटी मालमत्ता कर आणि 2 कोटी पाणीपट्टी कर वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. झालेली वसुली आढावा बैठकीत पांडे यांनी हा आदेश दिलाय. सायंकाळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिकुमार पांडे यांनी वसुलीबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत तसेच वसुलीबाबत त्यांना दैनंदिन स्तरावर अवगत करण्याचे निर्देश देखील दिले. तसेच गुंठेवारीबाबत प्रलंबित संचिका आणि अर्जांचा निपटारा करणे, आपल्या वार्डातील महानगरपालिकेच्या मालमत्ताची माहिती ठेवणे, वार्डात सुरू असलेले रस्ते, ड्रेनेज आणि इतर कामांची माहिती ठेवणे आणि मालमत्तेचे रजिस्टर करणे याबाबत वार्ड अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या. याशिवाय गुंठेवारी वसाहतीत खडीचे रस्ते आणि ड्रेनेजची सुविधा देता येईल का यावर शहर अभियंता यांनी अहवाल सादर करणे आणि शहरात अर्धवट पडलेल्या इमारती बांधकामाचे अहवाल मालमत्ता अधिकारी यांनी सादर करण्याबाबत प्रशासकांनी सूचना केल्यात. तसेच BOT प्रकल्पाचे काम लवकर मार्गी लावा असे आदेशही झालेल्या बैठकीत देण्यात आलेत. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त BB नेमाणे, शहर अभियंता SD पानसडे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, BD फड, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे, विधी सल्लागार तथा मालमत्ता अधिकारी अपर्णा थेटे आणि सर्व वार्ड अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.